क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आता थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि या सीझन मध्ये खाण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी अशी एक लाडूची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. मेथीचे लाडू. हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. मेथीच्या लाडूसाठी इथे मी 1/2 कप मेथी पावडर घेतलेली आहे. ही मेथी पावडर आपल्याला लाडू बनवायच्या आदल्या दिवशी 3 ते 4 चमचे तुपामध्ये भिजवून अशी ठेवायची आहे. ही मेथी पावडर मी ऑलरेडी 3 ते 4 चमचे तुपामध्ये अशी भिजवून ठेवली आहे एक दिवस आधी. यामुळे काय होतं, मेथीचा जो कडवटपणा आहे तो थोडासा कमी होतो. आणि ही जी मेथी पावडर मी वापरली आहे ती मी जी अख्खी मेथी असते ती मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून वापरलेली आहे. मार्केटमध्ये अशा 2 पद्धतीच्या मेथी मिळतात. एक जी मेथी आहे ती ही आहे, ही थोडीशी आकाराने मोठी असते आणि याचा कलर जरासा लाईट असतो. आणि ही जी मेथी आहे ती बारीक असते आणि ह्याचा जो कलर आहे तो थोडासा डार्क असतो. आणि ही जी मेथी आहे बारीकवाली ती खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. मी या लाडूमध्ये याच मेथीची मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून घेतली आहे आणि ती पावडर मी 3 ते 4 चमचे तुपामध्ये भिजवून ठेवली आहे आदल्या दिवशी. डिंक मी घेतलाय 1/2 कप. हा 40 ते 50 ग्रॅम एवढा आहे. ही खारीक पावडर आहे. खारीक पावडर लागणार आहे 50 ग्रॅम. खारीक पावडरसाठी जे अख्खे खारीक असतात ते 10 ते 12 खारीक घेऊन त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये त्याची अशी पावडर बनवून घेतली आहे. खारीक पावडर मार्केटमध्ये रेडीमेडही मिळते, तीही तुम्ही वापरू शकता. 1 कप सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे. 1 कप मखाणे घेतलेले आहेत. 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. 1 कप साजूक तूप. गव्हाचं पीठ 3 कप. हे गव्हाचं पीठ मी जे रेडीमेड मार्केटमध्ये चक्की फ्रेश आटा मिळतो आशीर्वादचा ते वापरलेलं आहे. तुम्ही रेग्युलर घरातलं चपातीचं पीठही वापरू शकता. पण लाडूसाठी जर आपण जाडसर थोडंसं पीठ वापरलं तर त्यामुळे लाडूला टेक्स्चर थोडं चांगलं येतं. 1/2 कप बारीक चिरून घेतलेला गूळ. मेथीचे लाडू जास्त पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी अजून काही साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. 1 चमचा खसखस, 1 छोटा चमचा सुंठ पावडर, 1/2 छोटा चमचा जायफळ पावडर, 1 चमचा इथे मी घेतलेला आहे ऑलिव्ह, याला हालीम असंही म्हटलं जातं, आणि 1 चमचा मी घेतलेली आहे अळशी. अळशीला फ्लॅक्सीड्स असंही म्हटलं जातं. मेथीच्या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य मी या 200 ml कपने मोजून घेतलेलं आहे. सर्वप्रथम या सर्व साहित्यामधील सुंठ पावडर आणि जायफळ पावडर सोडून बाकी सर्व साहित्य आपल्याला थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे. ते कसं रोस्ट करून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. इथे एक मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आता आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा तूप टाकून या तुपामध्ये आपल्याला आपण जो डिंक घेतला आहे तो थोडा थोडा असा करून भाजून घ्यायचा आहे, फुलवून घ्यायचा आहे. डिंक आपल्याला थोडा थोडा असा फुलवून घ्यायचा आहे. एकदाच आपण टाकला तर व्यवस्थित फुलला जात नाही. हा जो डिंका आहे तो व्यवस्थित फुलला गेलाय. आता मी हा काढून घेते. अशा प्रकारे आपल्याला जो आपण घेतलेला डिंका आहे तो फुलवून घ्यायचा आहे. हा सर्व डिंक मी फुलवून घेतलेला आहे. आता या कढईमध्ये मी थोडस तूप टाकते आणि यात मी हे जे मखाणे घेतले आहेत ते थोडेसे रोस्ट करून घेते तुपामध्ये. मखाणे आपल्याला जास्त रोस्ट करायचे नाहीये, फक्त 2 मिनिटं याला असं तुपावर परतून घ्यायचं आहे. मखाणे आपल्या हेल्थसाठी खूप पौष्टिक असतात, यामुळे आपल्या रक्तामधील शुगर कंट्रोलमध्ये येते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे मखाणे सर्वांसाठी खूप पौष्टिक असतात. आता हे मखाणे रोस्ट झालेले आहेत, यांना मी आता काढून घेते. कढईमध्ये पुन्हा थोडस तूप टाकून यात आपल्याला जे बदाम आणि काजू आहे ते जस्ट 2 मिनिटं परतून घ्यायचे. बदाम आणि काजू छान असे रोस्ट झालेले आहे, यांना मी आता काढून घेते. आता मी ही जी खारीक पावडर आहे
तीही अगदी थोडीशी एक मिनिट भर परतून घेते. खारीक पावडर परतताना आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाहीये. जस्ट पाव किंवा अर्धा चमचा आपण यात तूप टाकू शकतो. ही खारीक पावडर मी 1 ते 1.5 मिनिट परतून घेतली आहे. आता ही मी काढून घेते. आता आपल्याला हे जे सुक खोबरं आहे किसून घेतलेलं तेही परतून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना आपल्याला तूप टाकायचं नाहीये. याला आपल्याला खरपूस असं मंद आचेवर याला असं परतून घ्यायचं आहे. खोबरं असं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे, हेही मी आता काढून घेते. खोबरं भाजून झाल्यावर आता आपल्याला जो आपण ऑलिव घेतला आहे तोही जस्ट 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा ऑलिव परतताना आपल्याला तुपाचा वापर करायचा नाहीये. हा ऑलिव मी 2 मिनिटं परतून घेतलाय, हाही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये आपल्याला जी आपण अळशी घेतली आहे ती थोडी परतून घ्यायची आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण अळशीचं सेवन थोडं थोडं केलं पाहिजे, कारण ही खूप अशी औषधी आणि गुणकारी अशी आहे. गुडघेदुखीसाठी याचा खूप उपयोग होतो आणि इतरही याचे बरेच असे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. ही अळशी आता रोस्ट झालेली आहे, हिला मी आता काढून घेते. अळशी रोस्ट करून झाल्यावर जी आपण खसखस घेतली आहे ती तूप न टाकता आपल्याला थोडीशी 1 ते 1.5 मिनिटं अशी रोस्ट करून घ्यायची आहे. खसखस रोस्ट करून झालेली आहे तीही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपल्याला आपण जे गव्हाचं पीठ घेतलंय ते रोस्ट करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ रोस्ट करताना आपल्याला सुरुवातीला एकदम जास्त तूप टाकायचं नाहीये. फक्त 1 चमचा एवढं मी तूप टाकते कढईमध्ये आणि हे जे पीठ आहे ते मी यात खमंग असं भाजून घेते. तुम्हाला जर लाडूसाठी खास पीठ दळून आणायचं असेल तर तुम्ही गहू जे आहे ते चांगले खरपूस भाजून ते थंड करून ते चक्कीमधून जाडसर दळून आणू शकता आणि ते पीठ तुम्ही या लाडूसाठी वापरू शकता. तुम्ही गहू भाजून दळून आणलेले पीठ जर लाडूसाठी वापरत असाल तर ते पीठ तुम्हाला अशा पद्धतीने जास्त वेळ भाजायची गरज नाहीये. तुपामध्ये जस्ट 2 ते 3 मिनिटं तुम्ही परतलं तरी ते पीठ लगेच खरपूस भाजलं जातं, किंवा नाही भाजून घेतलं तरी चालेल. पण असं जर तुम्ही कच्चं पीठ डायरेक्ट वापरलं तर ते तुम्हाला खरपूस भाजून घ्यावं लागतं 7 ते 8 मिनिटं. आणि मी हे जे मार्केटचं पीठ वापरलं आहे ते त्याचं टेक्स्चर असं जाडसर असतं, म्हणून मी हे रेडीमेड जो चक्की फ्रेश आटा असतो आशीर्वादचा तो वापरलेला आहे. आपलं जे रेग्युलर चपातीचं घरचं पीठ असतं ते स्मूथ असतं, एकदम बारीक असतं, आणि हे रेडीमेड पीठ वापरल्यामुळे जो लाडूला टेक्स्चर आहे ते चांगलं येतं, म्हणून मी नेहमी याच पीठाचा वापर करते. आता 3 मिनिटं झालेली आहे, मी पुन्हा 1 चमचा यामध्ये तूप ऍड करते आणि हे गव्हाचं पीठ व्यवस्थित खरपूस भाजून घेते. 8 ते 10 मिनिटं थोडं थोडं मध्ये मध्ये तूप टाकून हे पीठ मी खमंग असं भाजून घेतलंय. या पीठाचा खमंग असा सुगंध येतोय आणि ह्याचा याला असा बदामी रंगही आलाय, म्हणजे समजायचं हे पीठ आपलं व्यवस्थित रोस्ट झालेलं आहे. हे आता पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते. यानंतर याच कढईमध्ये आपल्याला आपण जी भिजवून ठेवलेली मेथीची पावडर आहे तीही जस्ट फक्त 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे. ही मेथी पावडर मी 2 मिनिटं रोस्ट करून घेतलेली आहे. ज्या प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेतलंय याच प्लेटमध्ये मी ही रोस्ट केलेली मेथी पावडरही काढून घेते. भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि जी मेथी पावडर आपण तुपामध्ये भिजवून नंतर जी रोस्ट करून घेतली होती ती मेथी पावडर, हे दोन्ही मी एकत्र केलेले आहेत. यातच आपल्याला जी आपण खारीक पावडर तुपामध्ये थोडीशी परतून घेतली होती तीही ऍड करायची आहे. ही सर्व खारीक पावडर मी यात ऍड करून घेतली आहे. यात आता आपल्याला आपण जो बारीक चिरून गुळ घेतला आहे तोही मिक्स करायचा आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मेथीचे लाडू गुळाचा पाक बनवूनही बनवले जातात, पण आज मी तुम्हाला गुळाचा पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने हे कसे बनवायचे हे दाखवते. हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय.
हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होण्यासाठी याला आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर मध्ये फिरून घेतल्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव होतं आणि लाडवाला चांगली छान चव येते. हे सर्व मी मिक्सर मधून फिरून घेतलंय. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेलं जे थोडस पीठ आहे तेही मी मिक्सर मध्ये अशाच पद्धतीने फिरवून घेते. हे सर्व पीठ मी मिक्सर मधून फिरवून घेतलंय. आता आपल्याला हे भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते अशा पद्धतीने हाताने कुस्करून ते जे लाडवाचे तयार पीठ आहे यामध्ये आपल्याला ते ऍड करायचं आहे. आता आपल्याला आपण जो हा डिंक तळून घेतलाय तो तुम्ही अशा पद्धतीने हाताने चुरून घेऊ शकता किंवा हा तुम्ही मिक्सर मध्येही फिरून घेऊ शकता. मी हा सर्व डिंक हाताने अशा पद्धतीने चुरून घेते. हा डिंक मी हाताने व्यवस्थित चुरून घेतलेला आहे. हाही आपल्याला लाडूच्या तयार पिठामध्ये टाकायचा आहे. आता आपल्याला हे जे मखाणे आहेत ते मिक्सर मधून थोडेसे फिरून घ्यायचे आहेत आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ड्रायफ्रुट्सचे तुम्ही बारीक बारीक चॉप करून तुकडेही करू शकता किंवा मखाण्यांसोबत यांना तुम्ही थोडस इंचवर ग्राइंडही करू शकता. मी आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते या मखाण्यांसोबत थोडे इंचवर मिक्सरवर फिरून घेते. काजू बदाम आणि मखाणे मी मिक्सरमधून थोडेसे ग्राइंड करून घेतले तेही मी या मिश्रण मध्ये ऍड करते. यातच आता आपल्याला जी आपण सुंठ पावडर घेतली ती टाकायची आहे. यातच आपल्याला आपण जी सुंठ पावडर घेतली होती ती मी ऍड केली आहे. त्यानंतर जायफळ पावडर आणि यातच आपल्याला रोस्ट करून घेतलेले अळीव, अळशी आणि खसखस हे तीनही ऍड करायचे आहेत. हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 कप गूळ वापरला होता. तुम्हाला जर गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 3 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप गूळ वापरू शकता. हे सर्व आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. हे सर्व साहित्य मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. मी टोटल 1 कप तूप घेतलं होतं. त्यामधील हे आता 2 चमचे तूप, जवळजवळ 2 टेबलस्पून तूप उरलेलं आहे. हे आता लाडू आपल्याला वळायचे आहेत. हे लाडू आता वळले जात नाहीयेत. हे जवळजवळ 2.5 चमचे तूप उरलेलं आहे ते मी आता गरम करून घेते आणि यात ऍड करते. तूप टाकल्यावर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुपाचं जे प्रमाण आहे ते आपल्या पिठावर डिपेंड असतं. कधी कधी जे गव्हाचं पीठ आहे ते जास्त तूप खेचतं, कधी कधी ते पीठ कमी तूप खेचतं. त्यामुळे तूप आपल्याला कधी कधी कमीही लागू शकतं किंवा कधी कधी थोडं जास्तही लागू शकतं. हे सर्व मी तूप आता हाताने मिक्स करून घेते. तूप टाकल्या आपल्याला लगेच हा यामध्ये हात टाकायचा नाहीये कारण तूप हे खूप गरम असतं, हाताला चटका लागण्याची शक्यता असते. थोडस चमच्याने मिक्स करून झाल्यावर हे तुम्ही असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या आणि हे तूप आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याचा आपल्याला असं लाडू बनवून बघायचा आहे. हा लाडू आता अगदी व्यवस्थित वळला जातोय म्हणजे हे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे. बघा किती छान लाडू वळला गेलाय आणि यामध्ये कोणताही पाक न केल्यामुळे हे लाडू फसण्याची शक्यता अजिबात नसते. हे लाडू एकदम मस्त टेस्टी आणि एकदम परफेक्ट होतात. खूप हेल्दी आणि इम्युनिटी बुस्टर असे हे लाडू आहे. तुम्हाला जर जास्त कडू नको असतील तर तुम्ही यामधील मेथीचं प्रमाण आहे ते कमी करू शकता. बघा किती एकदम छान परफेक्ट असा लाडू तयार झालाय. तुम्ही पाहू शकता किती इझी हे लाडू वळले जात आहेत. यामध्ये आपण डिंकाचा वापर केला आहे. तुम्हाला माहितीच आहे की डिंक हा किती हेल्दी असतो गुडघेदुखीसाठी, हाडांसाठी. आफ्टर डिलिव्हरी हे लाडू खाण्यासाठी एकदम अतिशय उत्कृष्ट आहेत, अतिशय पौष्टिक असे आहेत. मी हा लाडू असं एका हातानेच वळते पण तो एकदम असं इझी वळला जातोय. या प्रमाणामध्ये मी 1 कप तूप घेतलं होतं
आणि मी अजून 2 चमचे त्यावर मी तूप यात ऍड केलेला आहे। तुम्ही असं लाडू वळून बघा, इजी वळला जात नसेल तर तुम्ही 1-2 चमचे पुन्हा त्यात तूप ऍड करा। या लाडू मध्ये अळशी, डिंक, मखाणे असे पौष्टिक पदार्थ वापरल्यामुळे हे लाडू अतिशय एकदम पौष्टिक असे तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात। तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता थोडंस अर्धी वाटी, आणि कडूपणा जर कमी पाहिजे असेल तर मेथीचं प्रमाण तुम्ही थोडंस कमी करू शकता। अशाच पद्धतीने आता मी हे सर्व लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते। हे सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत। मी सांगितलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 30-35 लाडू तयार होतात। मी तुम्हाला हा एक लाडू तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता याला किती छान टेक्स्चर आलंय। हे लाडू तुम्ही नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, ते पूर्णपणे फ्री आहे। थँक्यू।